नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठा मध्ये खरं म्हणजे या वर्षभरातले शेवटचे दोन एपिसोड आता बाकी आहेत आणि या एपिसोड मध्ये खास गेस्ट आपण इंट्रोड्यूस करतोय जे पुढचे दोन एपिसोड आपल्या सोबत असणार आहेत. आपल्या सोबत आहेत आता कोटक असेट मॅनेजमेंटच्या चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर लक्ष्मी अय्यर आणि आपल्या सोबत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक देखील आहेत. तर आज आपण मुख्य म्हणजे डिस्कस करणार आहोत, हा वेगळा टॉपिक आहे थोडासा, खरं म्हणजे फेड पॉलिसी, आरबीआय आणि तुम्ही, व्याजदर आणि तुम्ही, असं जे कनेक्शन आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी जसं मी म्हटलं, स्पेशल गेस्ट आपल्या सोबत आहेत, सो त्यांचं आपण स्वागत करूया. मॅडम वेलकम, आणि त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण इथून पुढे त्यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात विश्लेषण करणार आहोत. मुख्य गुंतवणूक अधिकारी डेट कोटक असेट मॅनेजमेंटच्या आहेत लक्ष्मी अय्यर. 1 एप्रिल 2000 पासून त्या कोटकमध्ये कार्यरत आहेत. 2000 ते 2006 या कालावधीत त्यांनी फंड मॅनेजर म्हणून काम पाहिलेलं आहे आणि 2006 ते 2008 प्रॉडक्ट हेड म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. त्यानंतर 2008 पासून फिक्स्ड इन्कम आणि प्रॉडक्ट टीमच्या त्या हेड आहेत आणि आताही त्या मोठी जबाबदारी तिकडे पार पाडतायत, काम बघतायत. 1997 ते ऑक्टोबर 1999 क्रिडेन्स अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रिसर्च अॅनालिस्ट म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा तिकडे देखील अनुभव राहिलेला आणि आता कोटकमध्ये असेट मॅनेजमेंट चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून त्या कामगिरी करतायत. आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. आणि मॅडम, टॉपिकला सुरुवात करताना तुम्ही आत्ताच्या सिनारिओमध्ये काय नेमकं ओपनिंग कमेंट काय असेल तुमच्या याच्यात? ओपनिंग कमेंट म्हणजे एकदम इम्पॉर्टंट जे इव्हेंट जे घडलेलं आहे आमचं मार्केटमध्ये ते 9 वर्षापूर्वी, विच इज द फेड रेट हाईक. आणि तेच एकदम स्टँड आउट इव्हेंट आहे आमचं मार्केटमध्ये, बॉन्ड मार्केट किंवा इक्विटी मार्केटमध्ये. व्हेरी व्हेरी क्रिटिकल इव्हेंट फॉर द मार्केट. आणि थ्री वे प्रोसेस जे आम्ही त्रिवेणी संगम जे आहे ते थ्री वे प्रोसेस आता चालू आहे इंडियन मार्केट्स साठी, की इंडियामध्ये रेट्स खाली येत आहे, US मध्ये रेट्स वाढत आहे आणि ECB आणि जपान, युरोप आणि जपानमध्ये जे स्टेरॉइड्स ती आणखीन सिस्टममध्ये ते लोक पंप करतात. ते थ्री वे कॉन्फ्लुएन्स जे आहे ते आमचं मार्केटसाठी एकदम अद्भुत जे काही सिनारिओ आहे ते असं आहे. ते दॅट्स व्हेरी क्रिटिकल. अच्छा, त्यांनी खूप चांगला शब्द वापरला, एक त्रिवेणी संगम. तर या त्रिवेणी संगमाकडे तुम्ही कसं बघताय? नाही नाही, जसं फंडामेंटली आपल्याकडे असं आहे ना, जसं त्यांनी म्हटलं की आपल्याकडे फंडामेंटली व्याजदर खालती जायला पाहिजेत, पण US तिकडे व्याजदर वाढवत आहे. जगातली लार्जेस्ट इकॉनॉमी फर्स्ट टाइम 9 वर्षानंतर व्याजदर वाढवत आहे आणि जपान आणि युरोप मंदीमध्ये असल्यामुळे ते त्यांना व्याजदर कमी करणं म्हणजे दूर दूरची गोष्ट नाही आहे. सो ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग असं मला देखील वाटतं. सो मात्र एक आहे नक्की की ह्यातनं एकदम नक्की अजूनही राहतं की जरी US ने रेट वाढवले तरी आपला आणि त्यांच्या रेट मधला डिफरन्स फार मोठा आहे, त्यामुळे आपल्याकडे असं होणार नाही की आपले रेट्स परत वरती राहतील. आपले रेट्स एक वेळ फ्लॅट राहतील किंवा खालती येतील, बट वरती जाण्याची मला तरी चिन्ह सध्या तरी दिसत नाही. बरं, याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की वरती जाण्याची चिन्ह सध्या दिसत नाहीत, पण जसं आपण म्हणतो की अगदी आपण वर्ष सरत आले, वी आर ऑलमोस्ट एंड ऑफ द इयर, आणि इथून पुढे 15 दिवस जर आपण बघितले, 10 दिवस खास करून, तर काय सिनारिओ बघता तुम्ही आता एंड ऑफ द इयर? इतकं शॉर्ट टर्म प्रिडिक्शन देण्याची शक्यता थोडी कमी आहे, पण जे इन्व्हेस्टर्स जे मोमेंटम थोडं एकदम फ्लॅट झाला आहे, कारण की हे फेस्टिव्हिटी म्हणजे न्यू इयर आणि क्रिसमसचा वीक आहे आणि होल वर्ल्ड इज ऑन हॉलिडे. ओनली इंडिया सेलिब्रेशन मोड आणि ओनली इंडिया इज वर्किंग. तर काही एक्झॉर्बिटंट काही होणार नाही मार्केटच्या संदर्भे, इक्विटी मार्केट आणि बॉन्ड मार्केट्सला. पण इम्पॉर्टंट जे आहे की 2016 कसं प्रोजेक्शन्स होणार, कशी अर्निंग्स अपग्रेड होणार आणि किती बजेट जे इव्हेंट आहे आणि मार्केटचा काय अबिलिटी आहे, जे इव्हेंट्स आहे ना दे टेंड टू डिस्काउंटेड अहेड. जे इव्हेंट आहे त्यासाठी ते लोक उभे नाही राहणार की आज इव्हेंट आहे ओके नाऊ आय हॅव टू रिॲक्ट. अहेड ऑफ द इव्हेंट इज वेन तो
आमच्या हिसाबे जे डिसेंबर विल बी अ वॉशआउट काय होणार नाही, इट्स जस्ट अबाउट 10-12 डेज. आणि कमिंग इन टू द न्यू इयर ऑल द न्यू एक्सपेक्टेशन, जे काही नवीन ॲलोकेशन आहे, ऑल दॅट विल स्टार्ट हॅपनिंग. ओके, आता जो त्यांनी मुद्दा सांगितला त्याच्याबद्दल तुम्ही काय कशा प्रकारे? सो हा सर्वात महत्वाचा इव्हेंट, सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वात जास्त बोलला गेलेला इव्हेंट असेल गेल्या काही दिवसातला फेडचा, आणि तो आता मागे सरलाय. सो लक्षात जास्त त्याच्याबद्दल विचार करायला नको आपण. नाही, ऍब्सोल्युटली नाही. आणि जसं त्यांनी म्हटलं ना की 25 पैसे हाईक होणार, हे मार्केटने फार आधी देखील डिस्काउंट केलं होतं फार मोठ्या प्रमाणात. आणि त्याचंच कारण हे होतं की इक्विटी मार्केटनी फार मोठ्या प्रमाणात निगेटिव्हली रिॲक्ट नव्हतं केलं. मला गुंतवणूकदार सांगत होते की नाही कदाचित मार्केट्स करेक्ट होतील त्यानंतर, बट आय डोंट थिंक दॅट हॅपन. आणि ते त्याची अपेक्षा देखील नव्हती, कारण मार्केट्सने ते कुठेतरी 25 पैसे हाईक ही डिस्काउंट नक्कीच केली होती. आता लक्ष राहील GST रोल आउटवरती किंवा बजेटमध्ये काय येऊ घातलंय ह्याच्यावरती. सो असं मला वाटतं की इन दी जसं मॅनेजमेंट सांगितलं की वर्ष सरत आलंय, ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी ह्या वेळेला फार कमी प्रमाणावर होत असते. सो आय डोंट थिंक काही मेजर असं होऊ शकते, शकेल की एक्सेप्ट काही GST मध्ये काहीतरी फार मोठ्या प्रमाणावर अनाउन्समेंट झाली तर मार्केट लगेच त्याच्याकडे लक्ष देईल, बट अदरवाइज आय डोंट थिंक. पण या सगळ्या बॅकग्राऊंडला जो मुद्दा आता ह्यांनी सांगितला, इन्व्हेस्टर्स मेंटली सेटल डाऊन आहेत आता असं वाटतं तुम्हाला? आता मी तुम्हाला सांगितले सगळे हॉलिडे मूड मध्ये आहे तर सेटलच व्हावे लागणार ना, तर मोस्टली सेटल्ड आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट अंडरलाईंग जे ॲसेट क्लासेस आहेत त्यांचं रिटर्न पण ओके होतं, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी होतं. एम काय असं काही नेगेटिव्ह नव्हतं. बेंचमार्क इंडिसीजने काही थोडे नेगेटिव्ह रिटर्न दिले होते, पण ओव्हरऑल डिव्हर्सिफाईड कॅटेगरी आपलं इक्विटी फंड्स किंवा बॉन्ड फंड्स त्यांचा रिटर्न हाय सिंगल डिजिट किंवा मिडल सिंगल डिजिटमध्ये होता, म्हणून एक्सपेक्टेशन्स इन कंट्रोल होतात. थोडं बिगिनिंग ऑफ द इयरमध्ये एक्सपेक्टेशन्स डबल डिजिट रिटर्नचा होता, पण बिकॉज ऑफ सम पॉलिटिकल पॅरालिसिस किंवा ग्लोबल अनसर्टनटीज थोडं अनसेटल झालं. तेव्हा कशा प्रकारे सिच्युएशन जी आहे ती चेंज होत राहिलेली त्यांनी आपल्याला सांगितलं, आणि सध्याची स्थिती. पण आता जसं आपण म्हटलं की अगदी काही दिवस उरलेले आहेत, आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदार जसं त्यांनी सांगितलं की सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत, त्यामुळे सध्या तरी जास्ती नाही आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये कशा प्रकारचे सिच्युएशन असेल, खास करून रुपयाचा परफॉर्मन्स इतर करन्सीच्या तुलनेमध्ये नेमका कसा राहिलेला आहे ते देखील आपण या दोघांकडनं जाणून घेणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पात्रा पैसा झाला ब्रेक नंतर पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फेड पॉलिसी, त्याच्यानंतर RBI आणि गुंतवणूक आणि तुम्ही व्याजदर आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात डिस्कशन सुरू आहे. आपल्या सोबत आहेत कोटक असेट मॅनेजमेंटच्या इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर लक्ष्मी अय्यर, आणि त्यासोबतच निखिल नाईक सर देखील आहेत. आणि आता आपण जो मगाशी मुद्दा आपण बोललो होतो, फक्त स्पर्श केला होता त्याला, की रुपयाचा आलेख नेमका कसा राहिलेला इतर करन्सींच्या तुलनेमध्ये, त्याचं आपण आता एक ग्राफिक बघणार आहोत, आकडेवारी बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण अय्यर मॅडमकडनं त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपण बघूया रुपयाच्या कामगिरीचा आलेख. आपण बघतोय 2011 वर्षामध्ये अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत -15.8, पाऊंड स्टर्लिंग -15.4, युरो -13.1, येन -20.2, त्यानंतर 2012 मध्ये -3.1, -7.4 अशा प्रकारची सिच्युएशन होती. 2014-15 जर आपण पाहिलं, त्याच्या आधी 12-13 सिच्युएशन आपण बघतोय, मायनस आणि येनमध्ये इकडे +9.3 आपल्याला दिसतोय फिगर. 2013 मध्ये -11.5 अमेरिकन डॉलर्स, -13.0 पाऊंड स्टर्लिंग, -14.9 युरो, आणि येनमध्ये 7.5 पुन्हा एकदा. या 3 वर्षांबद्दल आणि पुढच्या 2 वर्षांबद्दल एकूण आपण डिस्कशन घेऊया. -2.0 अमेरिकन डॉलर्स, पाऊंड स्टर्लिंग 4.0, युरोला 11.2, येनला 11.4. 2015 करंट इयर -5.8% अमेरिकन डॉलर्स, पाऊंड स्टर्लिंग जर आपण रुपयाचा विचार केला तर -3.1%, युरोमध्ये 3.6% आणि येनमध्ये -4.9%. हा चार्ट बघितल्यानंतर मॅडम कसं अनालिसिस करताय रुपयाचा परफॉर्मन्स कसा राहिला? रुपी इज द हिरो, हे चार्ट बघून हीच कन्क्लुजन ठरावे लागणार. कारण तुम्ही हे चार्ट बघितलं तुम्हाला कळेल की गेल्या 20 वर्षात ॲव्हरेज डेप्रिसिएशनचं रेट होतं डॉलर रुपी वर्सेस द डॉलर ते लगभग 3% होतं, नंबर वन. आणि दुसरा एक जे ट्रेंड आहे जे तुम्ही चार्ट बघितलं, ज्या वर्षी तुम्हाला रुपयामध्ये एकदम
ग्रॉस ह्यूज डेप्रिसिएशन होतं, द फॉलोईंग इयर इज रिलेटिव्हली म्युटेड किंवा मार्जिनल अप्रिसिएशन. तर आम्हाला वाटतं की 2013 ऑलमोस्ट 12% डेप्रिसिएशन होतं, 2014 अराउंड 1.5%, आणि 2015 सो फार अप्रॉक्सिमेटली 5%. आम्हाला वाटतं की 2016 डॉलर रुपी थोडं स्टेबल बायस राहणार, किंवा हे जे FIS जे फ्लोज आहे, गुंतवणूक जे देशमध्ये करतात ते स्थिर राहणार. वी विल फाइंड अ मॉडरेटली डेप्रिशिएटिंग रुपी. आम्हाला वाटतं की द रुपी डेप्रिसिएशन विल कंटिन्यू, पण तुम्ही एशियन करन्सीज कोरियन वॉन किंवा चायनीज युआन पेक्षा तुम्ही कम्पेअर करणार, वी आर फार सुपिरियर. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ड्रायव्हिंग फॅक्टर आमच्या हिसाबे फॉर द फॉरेन इन्व्हेस्टर्स, जे गुंतवणूक करतात इंडियन इक्विटीज किंवा इंडियन फिक्स्ड इन्कम मध्ये. दिस इज गोइंग टू बी द सोल ड्रायव्हिंग फॅक्टर. पण मग वर्ल्ड सिनेरियोज आपण बघितलं, आता तुम्ही देखील एक्सप्लेनेशन दिलं आणि आता आपण चार्टमध्ये बघितलं वेगवेगळ्या करन्सीज, तर आत्ताच्या घडीला ऍडव्हान्टेज इंडिया अशी सिच्युएशन आहे आपण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली ऍडव्हान्टेज इंडिया, कारण मी जे तुम्हाला सांगितलं जे त्रिवेणी संगमच्या जे अद्भुत सिच्युएशन आहे ते इंडियासाठी इज अ लोन मॅन स्टँडिंग. म्हणजे वी हॅव अ व्हेरी फेवरेबल डेमोग्राफिक्स. तुम्ही चायनाला बघा, चायनामध्ये स्लोडाऊन आहे, वी आर ऑफिशियली नाव अहेड ऑफ चायना GDP ग्रोथ करतात. आणि तुम्ही जे चायनाचं जे वन चाइल्ड पॉलिसी होतं ते लोकांनी डिसबँडन केलं, म्हणजे नाव चायना वॉन्स पॉप्युलेशन ग्रोथ. कारण त्या तिथे त्यांचा जे ग्रोथ आहे ते एकदम खूपच कमी झालं आहे, आणि त्यांना ते रिवाईव्ह करण्यासाठी त्यांना डिमोग्राफिक्स अवेलेबल. आणि US रेट हाईक आता होत आहे पण ते नॉर्मलायझिंग आहे, ते काय अग्रेसिव्ह टाइटनिंग नाही. तो देअरफोर आय थिंक इट इज व्हेरी फेअर टू से की ऍडव्हान्टेज इंडिया अँड इंडिया विल बी अ टॉल मॅन स्टँडिंग. हे वर्ष सरताना गुंतवणूकदारांसाठी हे एक आशादायी चिन्ह म्हणावं लागेल ऍडव्हान्टेज इंडिया. ऍब्सोल्युटली. आणि मला वाटतं की सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली या वर्षी, ती की इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये इन्फ्लोज पॉझिटिव्ह राहिले. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर शेअर बाजारात डायरेक्ट पार्टिसिपेट केलं नसेल पण इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये पॉझिटिव्ह राहिले. इनफॅक्ट FIS जास्त गुंतवणूक ह्यावर्षी रिटेल इन्व्हेस्टर्सनी मार्केटमध्ये केली. जेव्हा मार्केट थोडेसे सॉफ्ट झाले होते, थोडंसं व्हॅल्युएशन फेअर नाही म्हणता येणार आपल्याला, पण ॲटलिस्ट काय म्हणतात ना, नेक्स्ट इयर मार्केट जर खूप जास्त रॅली झाली असती आणि त्यानंतर जर पैसे आले असते त्याच्यापेक्षा ही नक्कीच फेवरेबल सिच्युएशन आहे. सो लाईक शी सेड की बाकी सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत, आणि मी म्हणेन फ्रॉम इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू बरेचसे गुंतवणूकदार, बरेचसे माझं असं म्हणणं आहे की सगळे नाही तरी बरेचसे गुंतवणूकदार ॲटलिस्ट इन्व्हेस्टेड आहेत आजच्या घडीला, की म्हणजे ते लेट नाही आहे, थोडं त्यांनी आधीच गेल्या वर्षभरात गुंतवणूक करून ठेवलेली आहे. सो डेफिनेटली इट विल बी गुड थिंग फॉर देअर पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओचा यांनी आता उल्लेख केला, आणि ॲट द एंड ऑफ द इयर हा एपिसोड वाइंड अप करताना तुम्ही काय ॲडवाईस असेल तुमचा पोर्टफोलिओसाठी, खास करून आत्ताची गिव्हन सिच्युएशन काय सांगा तुम्ही. 2015 पोर्टफोलिओ इंडियन इन्व्हेस्टर्सचा तुम्ही डेट इक्विटी किंवा गोल्ड रिअल इस्टेट जे तरी बघणार, 2015 वॉज द इयर ऑफ द शीप चायनीज कॅलेंडरचा प्रमाणे, आणि शीपचं काय क्वालिटी आहे ते नम्र आहे. तर तुमचा पोर्टफोलिओचा रिटर्न जे होतं ते एकदम नम्रताने झालं, एटले मिडल सिंगल डिजिट. आणि 2016 ॲज पर चायनीज कॅलेंडर ते माकडचा इयर आहे, इयर ऑफ द मंकी, म्हणजे रेड हॉट आणि फिअरी मंकी. तर तुम्ही त्याचा जे नोटंकी मिस्चिवियसनेस तुम्ही बाजूला ठेवणार, आम्हाला वाटतं मंकी इज अ व्हेरी लाईव्हली क्रिचर. आणि द ओनली होप अँड विश इज दॅट तुमचा पोर्टफोलिओ पण लाईव्हली होणार आणि द रिटर्न्स विल बी फॅन्टॅस्टिक. जसं माकड उड्या मारतो तसं आपला आपल्या ग्राफ मध्ये पण, आपल्या काय म्हणूया आपण, इन्कम ग्राफ मध्ये पण उडी आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया आपण. आणि मॅडम खूप खूप थँक्यू, तुम्ही खूप डिटेल अनालिसिस याच्याबद्दल केलं तेव्हा. आणि आणखीन 2 एपिसोड तुम्ही आमच्या बरोबर असणार आहात, कारण पुढचे 2 एपिसोड खूप स्पेशल असणार आहेत. एक आपला इयर एंडर आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर स्टार्ट ऑफ द इयर देखील आपण एक एपिसोड फ्रेश एपिसोड करणार आहोत. सो त्याच्या देखील आम्ही तुम्हाला बोलवणारच आहोत. नाईक सर खूप खूप धन्यवाद. तेव्हा इन्व्हेस्टर्ससाठी आता आपण सिच्युएशन सांगितलेली आहे कशा प्रकारे होती, आणि जसं मॅडमनी सांगितलं की येणारं वर्ष जे आहे ते खूप मोठी उडी घेणारं ठरव तुमच्यासाठी असं आपण म्हणूया. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे. आणखी एक एपिसोड बाकी आहे पैसा झाला मोठ्यामध्ये, आत्ता इकडेच थांबतोय. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा एपिसोड आपला वर्षअखेरचा शेवटचा एपिसोड असणार आहे, आणि त्याच्यामध्ये सरतं वर्ष हे तुमच्यासाठी नेमकं कसं राहिलं, कशा प्रकारचा ट्रेंड राहिला गुंतवणूकदारांमध्ये, त्यानंतर सोनं खरेदीमध्ये कसा ट्रेंड होता, बाजारामध्ये नेमकी काय स्थिती होती, हे सगळं आपण या दोघांकडनं जाणून घेणारच आहोत. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी, पात्रा पैसा झाला मोठा, ABP महासंघ.